एक धक्कादायक बातमी आहे. जालना जिल्ह्यामधून पंढरपूर येथून श्रीहरी विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना राजूरकडे घेऊन जाणाऱ्या काळ्या पिवळ्या जीपचा अपघात होऊन ही जीप विहिरीत कोसळली. यामध्ये सुमारे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. ग्रामस्थांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जणांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र राजूर परिसरातील चणेगाव येथील काही भाविक हे पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. विठुरायाचं दर्शन घेऊन हे भाविक गुरुवारी जालना येथे पोहोचले. राजूर येथे जाण्यासाठी भाविक काळी पिवळी जीपमध्ये बसले. या जीपमध्ये 15 ते 20 प्रवासी होते. दरम्यान जीप राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळील खडेश्वर बाबा मंदिर ते वसंतनगर येथे आल्यानंतर भरधाव दुचाकीने या जीपला धडक दिली. या अपघातामध्ये जीप रस्त्याच्या बाजूला एका शेतात असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. काही समजण्यापूर्वीच हा अपघात झाल्याने जीपसह सर्व प्रवासी विहिरीत पडले. चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 10 प्रवाशांना विहिरीतून बाहेर काढण्यात पोलिसांसह ग्रामस्थांना यश आले. या अपघातामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर उर्वरित 3 जणांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून ही जीप बाहेर काढण्यात आली. मात्र दुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.